दारूर तालुक्यातील दारूर खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग दारूरचा घाट हा साई पट्ट्याला अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघात होतात. अगोदरच या घाटात अपघाताचे प्रमाण जास्त असून या घाटात अपघाताच्या संबंधितांनी दखल घेऊन घाटातील साईड पट्ट्याला पडलेले खड्डे तात्काळ बुजवायत अशी मागणी वाहनधारकासह नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी दिगंबर शिरोळेसह ब्युरो रिपोर्ट मराठा ते धारूर. खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचं 2 वर्षापूर्वी काम पूर्णत्वास जवळपास झालेलं आहे, परंतु या रस्त्यादरम्यान धारूर येथील अवघड अशा घाटामधील 11 किमीचा रस्ता हा अरुंद पद्धतीने करण्यात आला असल्याने या ठिकाणी नियमित अपघात होत आहेत. अरुंदीकरण आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्ट्या या पूर्णपणे उकडून गेल्याने आणि साईड कठडे ते जी होते ते पूर्ण नष्ट झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. नियमित होणाऱ्या या अपघातामुळे या ठिकाणी जीवितहानीचा प्रकारही सातत्याने घडून येत आहे. यामुळे या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला खऱ्या अर्थाने पूर्ण करायचं असेल तर धारूर घाटातील धोक्याचे वळणं आणि रस्ता रुंदीकरण करणं हे 11 किमीचं राहिलेलं प्रलंबित काम पूर्ण करणं गरजेचं आहे. अशी मागणी धारूर शहरासह खालील आरणवाडी, चोरांबा, भाडी पारगाव, दहीफळ, सोनी मोहा या गावातील नागरिक सातत्यानं करत आहेत. त्यामुळे हा रस्ता रुंदीकरणासह पूर्ण होणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही, घाटातील रुंदीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही धारूरचे नागरिक धारूर आणि केजच्या दरम्यान तयार करण्यात आलेला टोल नाका सुरू करू देणार नाही. यामुळे टोल नाका सुरू करण्याच्या आधी तरी धारूर घाटातील अरुंदीकरण पूर्ण करून या ठिकाणचा रस्ता मोठ्या प्रमाणावर नियमाच्या अधीन राहून करण्यात यावा ही मागणी आमची आहे.